आजच्या कोरोना महामारी परमेश्वराचे पुनरुत्थानी संदेश काय आहे हे मी आपल्याशी बोलणार आहे. आजच्या या विज्ञान युगात मनुष्य माशांप्रमाणे पोहायला शिकला, पक्ष्यांप्रमाणे उंच आकाशात उडायला शिकला, पण माणुसकीचे वागणे मात्र विसरून गेला आहे. मनुष्याने त्याही युगात परमेश्वराला यातना दिल्या, शरीरावर खिळे टोकून सुळावर चढविले. प्रभू येशूच्या रक्ताने पावन झालेली भूमी, मनुष्यासाठी निर्माण केलेली ही पंचतत्व सृष्टी जी मानव जीवनाचा आधार आहे, ज्यात पृथ्वी, हवा, पाणी व आकाशाचा समावेश आहे, जिला मानवाने भौगोलिक, नैसर्गिक व आध्यात्मिक दृष्ट्या प्रदूषित केले आहे. आज मनुष्य स्वतःलाच देव मानून बसला आहे, पण तो स्वतःच्या मरणावर विजय प्राप्त करू शकला नाही. तो इतरांना मरणात वेदना देऊ शकतो, पण स्वतःची मृत्यू टाळू शकत नाही. तो आपले जीवन व मरण केवळ परमेश्वराच्या हातात आहे. तो कारण तो अजर, अमर, अविनाशी, सत्यस्वरूप परमात्मा आहे. हा रोग केवळ शारीरिक दृष्ट्यास माणसाला जडला नाही, तर शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक दृष्ट्यास मानवाला जडला आहे. तो प्रत्येकाला झाला आहे. आज या जगाची आर्थिक, शैक्षणिक व उद्योगी व्यवस्था सडली आहे. आज कित्येक उद्योगधंदे बंद झाले, कित्येक मजूर लॉकडाऊनमध्ये मेले, कित्येक बेरोजगार या कित्येकांनी आत्महत्या केली, तर कित्येक रोगांमध्ये मेले. थोड्या कालावधीसाठी का होईना, पण कोरोनाच्या भीतीने परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव झाली. परमेश्वराची जाणीव झाली. लोक घराच्या बाहेर निघत नव्हते. स्वच्छ वारंवार हात धुणे, स्वच्छ आंघोळ करणे व हवा शुद्ध घेण्यासाठी सकाळीच प्राणायाम करणे व सर्व सुरक्षित राहण्यासाठी एकत्र बसून प्रार्थना करणे व शुद्ध आचरण, सात्विक आहार व संस्कार ह्या गोष्टी मनुष्य विसरला होता, कारण त्याच्याकडे स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठी पण वेळ नव्हता. तर मग आपल्यालाच ठरवायचं आहे की आपला संपर्क कसा असावा. इतरांना घातक ठरेल असा आपल्या हाताने काम होऊ नये व या कोरोना काळात आपण परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करून व त्यांनी बनवलेल्या नियमांचे पालन करून जर आपली वागणूक चांगली असेल तर परमेश्वर स्वतः आपल्यासोबत राहून आपले सर्व संकटांपासून रक्षण करेल. मी परमेश्वराकडे प्रार्थना करते की या संकटाला दूर करून हे जग सुखरूप पुन्हा